वेलकम टू एम जे शेक्स इंग्लिश अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण नियम क्रमांक 14-15 बघितलेत. या लेक्चरमध्ये आपण 16 पुढे नियम बघणार आहोत. तर चला बघूयात नियम क्रमांक 16. काय म्हणतो रूल नंबर 16? रिटर्न, रिइम्बर्स, रिवर्ट, रिस्टोअर इत्यादी शब्दानंतर बॅक हा शब्द वापरला जात नाही. बघा, हे जे शब्द दिसतील तुम्हाला, म्हणजे रिटर्न, रिइम्बर्स, रिवर्ट, रिस्टोअर इत्यादीनंतर काय बॅक येत नाही. कारण का? कारण ह्या शब्दांमध्ये बॅक ऑलरेडी इनबिल्ड असतो. कारण रीचा अर्थच बॅक होतो, लक्षात घ्या. म्हणून या शब्दानंतर बॅक शब्द वापरला जात नाही. जसं आपण म्हणतो बघा, आता इथे एक्झाम्पल बघा, आय विल रिटर्न बॅक इन 10 मिनिट्स. आता रिटर्न बॅक, तर रिटर्नचाच अर्थ काय होतो? परत येईन. रिटर्न बॅक, पण बॅकची तिथे गरज नाही आहे. बरोबर आहे? मग लक्षात घ्या, इथं गरज नाही आहे. इथं काय म्हणू शकतो आपण? आय कम बॅक किंवा आय विल कम बॅक असं म्हणू शकतो. रिटर्न बॅक म्हणत नाही. असं जर म्हटलं तर ते वाक्य ग्रॅमॅटिकली एरर आहे. त्याला सुपरफ्ल्युअस एक्सप्रेशन्स असं म्हणतात, रिडंडन्सी असं देखील म्हणतात, म्हणजे अनावश्यक भाग. मग करेक्ट सेंटेन्स काय येईल? आय विल कम बॅक इन 5 मिनिट्स असं येईल. शब्द लक्षात घ्या, रिटर्न, रिइम्बर्स, रिवर्ट, रिस्टोअर इत्यादी शब्दानंतर बॅक हा शब्द वापरला जात नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट, स्पॉट द एरर बघा. येतात द लायब्ररी मेंबर्स वेअर आस्क टू रिटर्न बॅक द बुक्स टू द लायब्ररी. नो एरर. आता बघा, परत आला इथे रिटर्न बॅक. बरोबर? मी इथे काय पाहिजे? रिटर्न द बुक येईल फक्त, रिटर्न बॅक द बुक नाही येणार, लक्षात घ्या. द लायब्ररी मेंबर्स वेअर आस्क्ड, इथं बरोबर आहे, टू रिटर्न बॅक द बुक्स, याची गरज नाही आहे. लक्षात, सॉरी, टू रिटर्न द बुक, बॅकची गरज नाही इथे. टू रिटर्न द बुक्स असं पाहिजे, बॅकची तिथे गरज नाही. या सेक्शनमध्ये चूक आहे, लक्षात घ्या. रिटर्नसोबत बॅक येत नाही. इथं रिटर्न बॅक असं आलेलं आहे, तर तिथे फक्त काय? रिटर्न, रिटर्न क्रियापद आहे. बरोबर आहे? तर तिथे रिटर्न येईल फक्त, बॅक येणार नाही. मग तिथे चूक तुमच्या लक्षात आली असेल. बघा नेक्स्ट स्पॉट देर बघा. व्हेन्स सूरज हर्ड द न्यूज दॅट हिज फादर हॅड बीन हॉस्पिटलाइज्ड, ही कॅन्सल्ड हिज ट्रिप अँड रिटर्न बॅक टू हिज व्हिलेज. नो एरर. आता लक्षात घ्या, आपण खाली वाचूया. व्हेन सूरज हर्ड द न्यूज दॅट हिज फादर हॅड बीन हॉस्पिटलाइज्ड, इथपर्यंत बरोबर आहे. ही कॅन्सल्ड हिज ट्रिप, ही पण बरोबर आहे. अँड रिटर्न बॅक, रिटर्न बॅक नाही, अँड केम बॅक म्हणता येईल इथे. काय म्हणता येईल? केम बॅक टू हिज व्हिलेज. बरोबर? रिटर्न बॅकच्या ऐवजी काय येईल? केम बॅक टू हिज व्हिलेज. येथे मिस्टेक आहे, लक्षात घ्या. रिटर्न बॅकच्या ऐवजी काय पाहिजे? केम बॅक अशी रचना पाहिजे, म्हणजे सीमध्ये मिस्टेक आहे. नेक्स्ट, आय विल रिटर्न बॅक इन 5 मिनिट्स. नो एरर. आता बघा, आय विल रिटर्न बरोबर आहे, बॅकची काहीच गरज नाही आहे. इन 5 मिनिट्स, लक्षात घ्या. आय विल रिटर्न इन 5 मिनिट्स किंवा आय विल कम बॅक इन 5 मिनिट्स, लक्षात घ्या. हे दोन रचना बरोबर आहेत. रिटर्न बॅक आपण नाही म्हणू शकत. माय फादर हॅज रिटर्न बॅक चेन्नई यस्टरडे. नो एरर. रिटर्न बॅक नाही, काय केम बॅक. माय फादर हॅज रिटर्न बॅक, माय फादर केम बॅक असं म्हणा, केम बॅक असं म्हणा. टू चेन्नई यस्टरडे, इथे मिस्टेक आहे, लक्षात घ्या. डन. पुढे वी हॅव टू रिटर्न बॅक इमिजिएटली. रिटर्न बॅकच्या वेळी काय पाहिजे? कम बॅक पाहिजे. काय पाहिजे? कम बॅक पाहिजे. कशा? वी हॅव टू रिटर्न बॅक, कम बॅक इमिजिएटली असं पाहिजे. म्हणजे इथे मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे, लक्षात घ्या. एवढे काही एरर्स घ्यायची गरज नव्हती. वी रिटर्न बॅक टू द गेस्ट हाऊस इम्प्रेस्ड विथ व्हॉट वी हॅड सीन. रिटर्न बॅकच्या ऐवजी केम बॅक फक्त लक्षात घ्या. कुठं पाहिजे? केम बॅक. किंवा रिटर्न म्हटलं तरी चालतं, बरं का? लक्षात घ्या. पुढे आता याच्यात कसे प्रश्न विचारले बघा. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस इज ऑब्लिक आर करेक्ट. आय विल डाईन विथ देम ऑन नेक्स्ट संडे. आय विल डाईन विथ देम ऑन नेक्स्ट संडे. आता हे वाक्य बघा, आय विल डाईन विथ देम ऑन नेक्स्ट संडे. लक्षात घ्या, जेव्हा वाक्यात नेक्स्ट आलेला असतो तेव्हा नेक्स्टच्या आधी इन, ऑन, ॲट हे प्रेपोजिशन वापरलं जात नाही. हे वाक्य चूक आहे. आय विल डाईन विथ देम नेक्स्ट संडे. आय विल डाईन विथ देम नेक्स्ट संडे असं देईल, ऑन नेक्स्ट संडे असं येणार नाही.
किंवा असंही म्हणू शकतो आपण आय विल डाईन विथ देम ऑन द फॉलोविंग संडे असे म्हणू शकतो आपण, पण ऑन नेक्स्ट संडे असं म्हणत नाही. म्हणजे नेक्स्टच्या आधी इन, ऑन, ॲट हे प्रिपोजिशन वापरली जात नाही. पुढे ही वेंट टू स्कूल बट रिटर्न बॅक इमिजिएटली. रिटर्नसोबत बॅक येत नाही. आताच बघितलं आपण इथे काय पाहिजे, केम बॅक. काय पाहिजे, केम बॅक. म्हणजे हे पण चुकलं. काय म्हटलं आहे त्यांनी, आर इनकरेक्ट म्हटलं आहे त्यांनी. काय म्हटलं आहे, सॉरी इनकरेक्ट म्हटलं आहे. मग बोथ ए अँड बी बरोबर आहे, ओनली ए नाही, ओनली बी नाही, ए इज करेक्ट, बी इज इनकरेक्ट नाही, बोथ आर इनकरेक्ट आहे, ए अँड बी आर इनकरेक्ट. डन. ठीक, नेक्स्ट पुढे रूल नंबर 17 बघा. या रूल नंबर 17 काय म्हणतोय बघा, जर हॅव, नो, बिलीव, वॉन्ट, लाईक, हेट, बिलॉंग टू, अंडरस्टँड, हिअर, पजेस, थिंक, ओन इत्यादी क्रियापदे. म्हणजे ही क्रियापदे काय दाखवतात, काही पोझिशन दाखवतात, फिलिंग दाखवतात, स्टेट दाखवतात. ही नेहमी साध्या वर्तमान काळातच येतात, यांना आय एन जी प्रत्यय लागत नाही. म्हणजे चालू काळात ही येत नाहीत, लक्षात घ्या. कारण हे स्टेट ऑफ माइंड, फिलिंग सगळ्या गोष्टी दर्शवतात. लक्षात घ्या, हे चालू काळात कधीच येत नाहीत. बरोबर आहे, हे नेहमी काय येतात, साध्या वर्तमान काळात वापरले जातात. यांना आय एन जी प्रत्यय लागत नाही. बघा, आय एम नोईंग हर, नो, नो. इथे काय पाहिजे, नो, आय नो हर. आय हॅव बीन नोईंग हिअर, नोईंग हिअर सिन्स, हे असं कसं वाक्य लिहिलं, आय हॅव बीन नोईंग देम सिन्स 2005 असं पाहिजे. मी त्यांना ओळखत आलं नोईंग. इथं काय पाहिजे, हां, आय नो देम. हां, इथं काय पाहिजे, नोईंग इथं नाही यायला पाहिजे. इथं तशी रचना नाही यायला पाहिजे, नोईंग नाही येणार तिथे. आय हॅव बीन नोईंग हिअर सिन्स, इथं नोईंगच्या ऐवजी अशी रचना पाहिजे, आय हॅव नोन देम, नोन, आय हॅव नोन देम अशी रचना पाहिजे. आय हॅव नोन देम सिन्स 2015 अशी रचना येईल, लक्षात घ्या. नोईंग नाही येणार, ठीक आहे. आय एम हॅविंग अ काव. आता हॅविंग हा पोझिशन दर्शवतो. पोझिशन दर्शवताना हॅव किंवा हॅजच वापरतात. माझ्याजवळ एक गाय आहे, तर माझ्याजवळ आहे या अर्थाने आपण हॅव किंवा हॅजच वापरतो अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. आय एम हॅविंग असं म्हणत नाही. आय एम हॅविंगच्या ऐवजी काय पाहिजे, आय हॅव. ठीक आहे, हॅविंग आपण वापरतो, चालू काळात वापरतो, जेव्हा वाक्याचा अर्थ ईट, टेक, ड्रिंक अशा अर्थाने होत असेल. आय एम हॅविंग अ बाथ असं म्हणतो आपण. म्हणजे याचा अर्थ काय, आय एम टेकिंग ऑर डुईंग बाथ. आय एम हॅविंग माय लंच असं आपण म्हणतो. म्हणजे आय एम टेकिंग माय लंच, आय एम ईटिंग माय लंच, आय एम डुईंग माय लंच असा त्याचा अर्थ होतो. त्या अर्थाने आपण वापरू शकतो. पण पोझिशन दाखवताना आपण हॅविंग वापरत नाही, पोझिशन दाखवताना आपण हॅव हॅजच वापरतो, लक्षात घ्या. डन. नेक्स्ट, माय फ्रेंड इज सो रिच, ही इज हॅविंग 6 हाऊसेस इन मुंबई. आता हॅविंग, ही इज हॅविंग, बरोबर आहे, पोझिशन दाखवतो आहे. मग इथे इज हॅविंगच्या ऐवजी फक्त काय पाहिजे, हीला हॅज येतो. बरोबर आहे ना, ही हॅज 6 हाऊसेस इन मुंबई अँड 4 इन पुणे. नो एरर. आता कुठे, माय फ्रेंड इज सो रिच, बरोबर आहे, ही इज हॅविंग 6 हाऊसेस, ही हॅज इन मुंबई, मग ते बरोबर येईल. असं राहिलं तर बरोबर येईल, असं नाही म्हणून चुकालं. अँड 4 इन पुणे, कुठे मिस्टेक आली, पोझिशन दाखवायचं आहे तर तिथे इज हॅविंग नाही, ओनली काय पाहिजे, हॅज पाहिजे, लक्षात घ्या. त्याला आय एन जी लागणार नाही, ठीक आहे, पोझिशन दाखवताना. नेक्स्ट, आय हॅव बीन नोविंग हर फॉर मेनी इयर्स बट आय डोंट नो वेअर शी वर्क्स. नो एरर. आय हॅव नोन हर, हॅव बीन नोईंग नाही येणार, आय हॅव नोन हर, नोन हर फॉर मेनी इयर्स असं येईल. इथे मिस्टेक आहे, हॅव बीन नोईंग नाही येणार, हॅव बीन, हॅव नोन असं येईल, लक्षात घ्या. म्हणजे इथे मिस्टेक आहे, बाकीचं बरोबर आहे. ठीक आहे, तर नियमावर फोकस करा, तो नियम काय येतो. नेक्स्ट पुढे, आय नो ही इज हॅविंग अ लॉट ऑफ बुक्स. म्हणजे पोझिशन, त्याच्याकडे अनेक पुस्तकं आहेत असा त्याचा अर्थ आहे. ऑन हाऊ टू इम्प्रूव्ह इंग्लिश. नो एरर. आय नो ही इज हॅविंग,
ही इज हॅविंग नाही ही हॅज अ लॉट ऑफ बुक्स. मला माहिती आहे त्याच्याकडे असंख्य पुस्तकं आहेत, म्हणजे इंग्लिश कसं सुधारावं यावर त्याच्याकडे असंख्य पुस्तके आहेत. इथे पोझिशन दाखवलं जाते, म्हणजे इथे इज हॅविंग नाही येणार, त्याच्याऐवजी काय येणार, हॅज येणार. लक्षात घ्या, आय नो ही इज हॅविंग, इथे चुक ही हॅज पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, इथे चुकलेलं आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. नेक्स्ट, माधुरी दीक्षित इज हॅविंग अ लार्ज फॅन फॉलोविंग, नो एरर. म्हणजे इथं पण काय तोच आहे, म्हणजे माधुरी दीक्षितची मोठी फॅन फॉलोविंग आहे, चाहता वर्ग प्रचंड आहे. इथं पण इथं पोजिशन टाईपच होतं, इज हॅविंग नाही येणार, इथे माधुरी दीक्षित हॅज काही हॅज. मग बघूया कुठे माधुरी दीक्षित बरोबर आहे, इज हॅविंग नाही हॅज असेल. अ लार्ज फॅन फॉलोविंग, इज हॅविंगच्या ऐवजी काय पाहिजे, हॅज पाहिजे, लक्षात घ्या. नेक्स्ट, पुढे आता याच्यात स्पॉट द एरर, ही इज हॅविंग मेनी फ्रेंड्स हिअर, नो एरर. ही इज हॅविंग मेनी फ्रेंड, ही हॅज काय पाहिजे, ही हॅज मेनी फ्रेंड्स हिअर, म्हणजे ते त्याला येथे असंख्य मित्र आहेत असा त्या वाक्याचा अर्थ आहे, म्हणून त्याचं या पद्धतीने येईल. नेक्स्ट, आय हॅव सीन हर ओनली वन्स बट आय एम लायकिंग हर अ लॉट, नो एरर. लायकिंग नाही येणार, लाईक. ठीक आहे, आय हॅव बरोबर आहे सीन हर ओनली वन्स बरोबर आहे, बट आय एम लायकिंग नाही, बट आय लाईक हर, आय लाईक अशी रचना येईल. आय एम लायकिंग नाही येणार, आय लाईक हर अ लॉट अशी रचना येईल, लक्षात घ्या. कारण लायकिंगलासुद्धा, लाईक या क्रियापदालासुद्धा आय एन जी फॉर्म लागत नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट, आय एम नॉट नोविंग एनिथिंग अबाउट द पॉलिटिकल सिस्टम इन द युनायटेड स्टेट्स येस पाहिजे ते ऑफ अमेरिका, बिकॉज आय एम अ स्टुडंट ऑफ हिस्ट्री नॉट पॉलिटिकल सायन्स, नो एरर. आता आय एम नॉट नोविंग च्या ऐवजी इथे काय पाहिजे माहिती का, आय डोंट नो एनिथिंग असं पाहिजे. इथे काय पाहिजे, आय वाक्य किती मोठं राहू देत काही हरकत नाही, पण जर आपलं माइंड सेट प्रॉपरली असेल की कुठे काय घ्यायचं आहे, वाक्य किती लेंदी राहावं त्याच्याने काही फरक पडत नाही. आय एम नॉट नोविंग एनिथिंग इथे ओके, आय डोंट नो एनिथिंग असं पाहिजे. ठीक आहे, अशी रचना येते पाहिजे, त्या अनुषंगाने हे वाक्य चुकलेलं आहे. ठीक आहे, आय एम नॉट नोविंग एनिथिंगच्या ऐवजी आय डोंट नो एनिथिंग अबाउट द पॉलिटिकल सिस्टम इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, मग चुकलं कुठे, इथे बरोबर चुकलेलं आहे, लक्षात घ्या. डन, पुढे स्पॉट द एरर, बिलीव मी आय एम बिलिव्हिंग व्हॉट एवर यू हॅव सेड, आय बिलीव. इथे काय आय एम बिलिव्हच्या ऐवजी काय, आय बिलीव, बिलीव मी माझ्यावर विश्वास ठेव, आय बिलीव मी विश्वास करतो, विश्वास ठेवतो जे काही ते तू मला सांगतो किंवा तुम्हाला सांगितलेलं आहे ते. मी ती आय एम बिलिव्हिंगच्या ऐवजी काय पाहिजे, बिलीव, बिलीव मी, आय बिलीव, बिलीव व्हॉट एवर यू हॅव सेड, लक्षात घ्या. येथे मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे, नेक्स्ट, वी आर हिअरिंग सॉन्ग्स फ्रॉम टेप रेकॉर्डर, वी आर हिअरिंग सॉन्ग्स फ्रॉम टेप रेकॉर्डर. जनरल घटना आहे, म्हणजे टेप रेकॉर्डरने आम्ही गाणे ऐकतो असं आपण म्हणतो, ऐकतो, ऐकत आहोत असत नाही, बरोबर आहे. वी आर लिसनिंग टू सॉन्ग्स, तो प्रकार वेगळा आहे, बरोबर आहे. हिअरिंगच्या ऐवजी किती काय पाहिजे, हिअर, विने. इथं रचनाच अशी पाहिजे, वी हिअर सॉन्ग्स फ्रॉम टेप रेकॉर्डर, वी आर हिअरिंग सॉन्ग्स. इथं पण म्हणजे हे वाक्यात कसं आहे, वी हिअर सॉन्ग्स फ्रॉम टेप रेकॉर्डर, फ्रॉम टेप रेकॉर्डर असं वाक्य येईल, बरोबर आहे. या पद्धतीचं वाक्य बरोबर येईल, वी हिअर सॉन्ग्स फ्रॉम टेप रेकॉर्डर असं वाक्य येईल पूर्ण, लक्षात घ्या. ठीक आहे, खरं तर ते वाक्य स्प्लिट करून दिलेलं आहे, खरं वाक्य असेल, लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. नेक्स्ट, आय एम हॅविंग 3 children, नो एरर. पोजिशनचाच पार्ट आहे, मला 3 मुलं आहेत, मी ते आय एम हॅविंग नाही, आय हॅव येणार, आयला हॅव येतो, बरोबर आहे ना. जसं आपण म्हणतो आयला हॅव, वीला हॅव, यूला हॅव, शी सॉरी
युला हॅव ही हॅज शी हॅज इट हॅज दे हॅव ह्या रचना लक्षात घ्या. ठीक आहे, या पद्धतीनेच आपण हॅवचं वापर करतो. लक्षात घ्या, कुठे हॅव पाहिजे, कुठे हॅज पाहिजे. आता राम म्हटला तर हॅज येणार, गोपाल म्हटला तर हॅज येणार, पीपल म्हटलं तर हॅव येणार, बर्ड म्हटला तर हॅज येणार, इट म्हटला तर हॅज येणार, पेन म्हटला तरी हॅज येणार, कीप इन माइंड. ट्री म्हटला तर हॅज येणार, ट्रीज म्हटला तर हॅव येणार, लक्षात घ्या. ठीक आहे, मग कुठे चुकलं आहे, आय एम हॅविंग नाही, इथं हॅव पाहिजे, आय हॅव थ्री चिल्ड्रन, इथं बरोबर आहे, इथं चुकलेलं आहे, लक्षात घ्या. डन, नेक्स्ट. आय एम हॅविंग अ न्यू कार दिस डेज टू गो टू वर्क. आय एम हॅविंग नाही, आय हॅव, माझ्याजवळ कामावर जाण्यासाठी आजकाल एक नवीन गाडी आहे, नवीन कार आहे, असं त्याचा अर्थ आहे. मी तिथं हॅविंग हॅविंग नाही येणार, लक्षात घ्या. आय एम हॅविंग अ न्यू कार, आय हॅव इथं काय पाहिजे, आय एम हॅविंगच्या ऐवजी काय पाहिजे, आय हॅव अ न्यू कार दिस डेज टू गो वर्क. येथे चुकलं आहे, येथे बरोबर आहे, येथे बरोबर आहे. डन, नेक्स्ट. अमिताभ बच्चन इज हॅविंग अ लार्ज फॅन फॉलोविंग. इज हॅविंग नाही, हॅज, कारण प्रेझेंटचा फॉर्म आहे हॅज, म्हणजे अमिताभ बच्चन यांचा प्रचंड चाहता वर्ग आहे, असा त्याचा अर्थ आहे. इज हॅविंग लक्षातच्या ऐवजी हॅज तेथे पाहिजे. इज हॅविंगच्या ऐवजी काय पाहिजे, हॅज अ लार्ज फॅन फॉलोविंग. मग कुठे चुकलं, इज हॅविंगच्या ऐवजी काय पाहिजे, हॅज. नेक्स्ट स्पॉट दर बघा. अ फिलोजिनिस्ट इज अ पर्सन, फिलोजिनिस्ट पर्सन हू लव्ज वुमन, बट अ मिसोजिनिस्ट इज अ पर्सन हू इज हेटिंग वुमन, नो एरर. अ फिलोजिनिस्ट इज अ पर्सन हू लव्ज वुमन, बरोबर इथे, बट मिसोजिनिस्ट अ पर्सन हू हेटिंग वुमन, हू इज हेटिंग नाही, हू हेट्स असं पाहिजे, हेटिंग नाही, कारण मेंटल फिलिंग्स येते या सगळ्या, प्रेम करणं, द्वेष करणं, तिरस्कार करणं, हेट्स, त्या नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरल्या जातात, लक्षात घ्या. त्यांना आय एन जी फॉर्म, म्हणजे त्यांना आय एन जी प्रत्यय लागत नाही, लक्षात घ्या. सिम्पल प्रेझेंटमध्ये आपण त्यांना वापरू शकतो. ठीक आहे, मग इथं हेट्स पाहिजे, इथपर्यंत बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर आहे. इज हेटिंगच्या ऐवजी काय पाहिजे, हेट्स असं पाहिजे, येथे चुकलेलं आहे, लक्षात घ्या. मग एरर लक्षात आली. नेक्स्ट पुढे. परहॅप्स यू डू नॉट नो आय एम हॅविंग अ कार अँड अ जीप बिसाइड्स अ बिग हाऊस इन अ गुड लोकॅलिटी. परहॅप्स यू डू नॉट नो आय एम हॅविंग अ कार, आय एम हॅविंग नाही, आय हॅव अ कार असं येईल, काय येईल, आय हॅव अ कार असं त्याचं तर येईल. म्हणजे मित्रांनो बघा, पोझिशनवर देखील वाक्य दिलं जातं. आपण वाचताना किंवा बोलतानाही तुम्हाला अशी काही गोष्ट दिसेल की तुम्ही हॅविंग, आय एम हॅविंग अ पेर. इंग्लिश मिडियमची मुलं बघा, ती ज्यावेळेस इंग्लिश स्पीकिंग करतात ना, तर त्यावेळेस काय होतं, त्या आय एम हॅविंग अ पेन, आय एम हॅविंग अ कार असं बोलताना म्हणतात. ॲक्च्युली गोष्ट कशी असतो, हा सवयीचा भाग असतो, त्यांना त्या गोष्टी बोलू दिल्या जातात. त्याचवेळी जर त्यांना स्टॉप केले ना, तर त्यांची बोलण्याची जी शक्ती इंग्लिशमध्ये ती कमी होईल, म्हणजे ते कॉन्फिडंटली बोलणारच नाहीत. कॉन्फिडंटली बोलण्यासाठी पहिले त्यांना बोलण्यास प्रवृत्त केलं जातं. चूक की बरोबर हा भाग त्यांना नंतर कळतो. पहिले लँग्वेज आहे, नंतर ग्रामर आहे, लक्षात घ्या. पहिले त्यांना ते अलाव केलं जातं. आता बघा, तुम्ही जर एखाद्या किंडरगार्टनला गेलेत, छोटी 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 मुलं असतात, मस्त इतकं छान म्हणजे वातावरण असतं तिथे इंग्लिश मिडियमचे, तर तुम्ही तिथं बघितलं तर लहान लहानमध्ये कॅन आय कम इन मॅडम अशा उत्साहाने ते बोलतात. मॅडम पण तेवढ्याच उत्साहाने म्हणते, येस यू कॅन उत्साहाने म्हणते. पण त्याच वेळेस मॅडमने जर म्हटलं, नो यू डोंट यूज कॅन, यू यूज मे, व्हेन यू वॉन्ट टू टेक परमिशन यू हॅव टू यूज मे नॉट कॅन, असं जर मॅडम बोलली तर त्यावेळेस काय होईल, त्या मुलाच्या मनावर परिणाम होईल. तो बोलण्याच्या आधीच विचार करत बसेल चूक की बरोबर. आणि तेच आपलं आज इंग्लिशची स्थिती झाली आहे सगळ्या विद्यार्थ्यांची अभ्यास करताना. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिले मित्रांनो काय आहे, पहिले आहे लँग्वेज, देन ग्रामर, लक्षात घ्या. म्हणजे ह्या गोष्टी सांगायचा उद्देश काय, तात्पर्य काय, हा ग्रामर आपण पार्ट, हा करिक्युलमचा पार्ट आहे. लँग्वेज इज अवर लाईफ, बट करिक्युलम इज अवर एज्युकेशनल पार्ट, लक्षात असू द्या. तो नंतरचा भाग असतो. म्हणजे एकदा तुम्हाला ह्या गोष्टी कळल्यात, नंतर तुम्ही चुका नाही करत. पहिले शिका, म्हणजे भाषा काय ती समजून घ्या, नंतर त्या ग्रामरकडे व्यवस्थित बघा. देन बघा माता, हे लक्षात आलं मग तुम्हाला, आय एम हॅविंग हॅव. परहॅप्स यू डू नॉट नो आय एम हॅविंग अ कार अँड जीप बिसाइड्स अ बिग हाऊस इन अ गुड लोकॅलिटी. आय एम हॅविंग च्या ऐवजी काय पाहिजे, आय हॅव.
मग इथे मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. नेक्स्ट आता येतं बघा, वी हॅव बीन नोईंग इच अदर, वी हॅव बीन नोईंग इच अदर सिन्स वेअर शुड नोयर. आता येतं बघा, वी हॅव बीन नोईंगच्या ऐवजी वी हॅव नोन इच अदर सिन्स वी वेअर चिल्ड्रन असं पाहिजे. सिन्स वी वेअर चिल्ड्रन या पद्धतीने तिथं काय येईल, नोन येईल. वी हॅव बीन नोईंग नाही, वी हॅव नोन इच अदर सिन्स वी वेअर चिल्ड्रन अशी रचना येईल. वी हॅव बीन नोईंगच्या ऐवजी काय येईल, वी हॅव नोन इच अदर. आपण शिकलो आहे सिन्सच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट असेल तर अगोदरच्या क्लॉजमध्ये परफेक्ट प्रेझेंट किंवा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट असतो, पण नोविंग हा आय एन जी फॉर्ममध्ये येत नाही म्हणून परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट येणार नाही. तो व्ही थ्रीमध्ये वापरू शकतो आपण, व्ही वनमध्ये वापरू शकतो, पण आय एन जीमध्ये आपण वापरू शकत नाही. ठीक आहे, मग इथे मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. ठीक आहे, डन, लक्षात आलं. नेक्स्ट पुढे बघा, क्लर्क टायपिस 2014 प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहे बघा, चूज द करेक्ट वर्क फॉर्म द अल्टरनेटिव्ह, द हेडमास्टर डॅश डॅश टू स्पीक टू यू. आता बघा त्याच्यावर तो प्रश्न आहे, वॉन्ट इच्छासाठी आपण आय एन जी फॉर्म वापरत नाहीत, वॉज वॉन्टिंग पण येणार नाही, इज वॉन्टिंग पण येणार नाही, मग इथं काय येईल, वॉन्ट्स. सिम्पल प्रेझेंटमध्येच आपण त्याला वापरू शकतो. आता आयोगाने विचारलेला पुढील प्रश्न यामध्ये बघूयात आपण, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ग्रॅमॅटिकली करेक्ट. म्हणजे आयोगाने विचारलेलं आहे की याच्यामध्ये दिलेल्या चार वाक्यामध्ये ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कोणता आहे ते बघूया. वी मीट इन युअर हाऊस टुमारो, वी मीट इन युअर हाऊस टुमारो. आता काही विद्यार्थ्यांना वाटलं की टुमारो हा भविष्यकालीन टाईम एक्सप्रेशन आहे आणि तिथे सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये देखील आपण भविष्यकालीन टाईम एक्सप्रेशन वापरू शकतो, म्हणजेच याचा अर्थ काय होतो, हा साधा भविष्यकाळ दर्शवितो, म्हणजे फिक्स ॲक्शन इन फ्युचर दर्शविले जाते. पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं, आय एम हॅविंग मेनी फ्रेंड्स इन ऑफिस. हॅव हा पोझिशन जर दाखवत असेल तर तो हॅव या फॉर्ममध्ये येतो, हॅविंगमध्ये येत नाही, म्हणजे दुसरं वाक्य चुकलं. तिसरं वाक्य, द गेस्ट हॅव अराईव्ड ॲट एक्झॅक्टली 8 PM. आता वरील वाक्यामध्ये साध्या भूतकाळाचा बोध होत आहे, मग त्या वाक्यात परफेक्ट प्रेझेंटची रचना नको. इथं काय पाहिजे, फक्त म्हणजे हॅव नको, इथे फक्त द गेस्ट अराईव्ड ॲट एक्झॅक्टली 8 PM अशी रचना पाहिजे, याच्यात हॅव नको, म्हणजे हे वाक्य देखील चुकलं. पुढे चौथा प्रश्न बघा, द हाऊस हॅज बीन बिलॉंगिंग टू हर फादर. बिलॉंग हे स्टेटिव व्हर्ब आहे, त्यामुळे तो आय एन जी फॉर्ममध्ये येत नाही, तो बिलॉंग्स येईल. बघा म्हणजे ही रचना चालू पूर्ण काळात आणि चालू काळात येत नाही. धिस हाऊस बिलॉंग्स टू हर फादर असं येईल, हॅज बिलॉंगिंग नाही येणार, धिस हाऊस बिलॉंग्स टू हर फादर असं येईल, म्हणजे हे चौथं वाक्य देखील चुकलं. मग यामध्ये आयोगाने विचारलं करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे, मग करेक्ट सेंटेन्स फक्त यामध्ये पहिलं आहे, तर ऑप्शन बघूयात आपण. आन्सर ऑप्शनमध्ये ओनली ए, येस ओनली ए, बाकीचे हे चुकलेले आहेत. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलं होतं, याचं उत्तर आलं एक, ओनली वन. नेक्स्ट पुढचं बघा, पुढील प्रश्न आहे, क्लर्क टायपिस 2014 PSI 2013 हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय बघूयात, शी लिव्ज फॉर लंडन दिस इव्हनिंग. याच्यात काय विचारलं बघा, ग्रॅमॅटिकली करेक्ट विचारलं आहे आपण, शी लिव्ज फॉर लंडन दिस इव्हनिंग, बरोबर आहे. हे पण फ्युचर ॲक्शन दाखवत आहे, वाक्य जरी सिम्पल प्रेझेंट टेन्सचं असलं तरी फ्युचर ॲक्शन दाखवत आहे दिस इव्हनिंगने, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. ही इज हॅविंग मेनी फ्रेंड्स, पोझिशन दाखवताना इथे फक्त हॅव वापरतात, हॅविंग वापरत नाहीत, लक्षात घ्या, म्हणजे हे वाक्य देखील चुकलं. पुढचं तिसरं वाक्य बघा, आय एम वॉन्टिंग अ ग्लास ऑफ वॉटर. वॉन्टिंग हे सुद्धा काय आहे, स्टेटिव व्हर्ब आहे, ते वॉन्ट या फॉर्ममध्ये येते. हां, आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर असं ते वाक्य येईल, आय वॉन्ट अ ग्लास ऑफ वॉटर, म्हणजे हे वाक्य देखील चुकलं. पुढे, द रेन हॅज बीन रेनिंग व्हेरी हार्ड, द रेन हॅज बीन रेनिंग व्हेरी हार्ड, म्हणजे आपण म्हणतो मुसळधार पाऊस पडत आहे, याला आपण द रेन इज रेनिंग टोरेन्शियली किंवा इट इज रेनिंग टोरेन्शियली, इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स अशा रचना आहेत, अशी रचना वापरत नाहीत.
इट इज रेनिंग व्हेरी हेवीली वापरू शकतो, इट इज रेनिंग टोरेन्शियली वापरू शकतो, किंवा इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स, अशा तीन रचना आपण वापरू शकतो. परंतु अशी रचना मुसळधार पाऊस पडण्याला येत नाहीत, द रेन हॅज बीन रेनिंग व्हेरी हार्ड, हे वाक्य देखील ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. म्हणजे हे तीन वाक्य ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहेत. दिलेल्या पर्यायामध्ये फक्त पहिला पर्याय शी लिव्ज फॉर लंडन दिस इव्हिनिंग हा करेक्ट आहे. बरोबर, आपण बघूयात आता यामध्ये आपला नियम वेगळा होता, पण जे चारही प्रश्न आलेत आपण चारही सोडवण्याचा प्रयत्न करतो. बघूयात याच्यात फक्त पहिला पर्याय बरोबर आहे. मग काय मग आहे, एकमध्येच आहे, बाकीचे हे चुकलेले आहेत, लक्षात घ्या. नेक्स्ट यामध्ये बघा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ग्रॅमॅटिकली करेक्ट. बघा तेच विचारलं आहे. पहिला प्रश्न पहिला पर्याय आहे, शी वॉज लाईकिंग हर हाऊस व्हेरी मच. लाईक हा स्टेटिव्ह व्हर्ब आहे, त्यामुळे तो आय एन जी फॉर्ममध्ये येत नाही, तो असा आहे. म्हणजे हे वाक्य असेल शी लाईक्ड हर हाऊस व्हेरी मच, तो चालू भूतकाळात येणार नाही, तो साध्या भूतकाळात येऊ शकतो. शी लाईक्ड हर हाऊस व्हेरी मच असेल. ही प्रेफर्ड टी टू कॉफी. म्हणजे बघा पहिलं वाक्य चुकलं आहे इथे, लाईक वॉज लाईकिंगच्या ऐवजी काय पाहिजे, तिथं लाईक्ड पाहिजे होतं, लक्षात घ्या. किंवा लाईक आपण वापरतो, आय एन जी फॉर्ममध्ये तो वापरत नाही, पहिलं चूक आलं. दुसरं बघा, ही प्रेफर टी टू कॉपी. आपण बघितलं आहे प्रेफर नंतर टू येतं, ज्युनियर सिनियर सुपेरियर इन्फेरियर प्रेफर प्रेफरेबल नंतर टू येतो, ध्यान येत नाही. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. दे डीड नॉट स्लेप्ट अ विंग दॅट नाईट. आता बघा डीड नॉट नंतर, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की डू नॉट डज नॉट डीड नॉट नंतर क्रियापदचं नेहमी पहिलं रूप येतं, परंतु इथे व्ही टू वापरला आहे. इथं जर स्लीप राहिलं असतं तर हे वाक्य बरोबर राहिलं असतं, परंतु येथे डीड नॉट नंतर व्ही टू घेतला, म्हणजे हे वाक्य देखील चुकलं, लक्षात घ्या. पुढे, ही हॅड बीन स्मोकिंग हेवीली बिफोर ही हॅड हिज हार्ट अटॅक. ही हॅड बीन स्मोकिंग हेवीली, म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे. बिफोर ही हॅड हिज हार्ट अटॅक, सिम्पल पास्ट आहे, वाक्यरचना बरोबर आहे. म्हणजे दुसरं आणि चौथं वाक्य ग्रॅमॅटिकली यामध्ये करेक्ट आहे, लक्षात घ्या. दुसरं आणि चौथं आपण आता आन्सर ऑप्शन बघूयात. आपण ओनली वन नाही, ओनली टू नाही, ओनली टू अँड फोर करेक्ट, ओनली टू थ्री अँड फोर नाही. मग याचं उत्तर काय आलं, ओनली टू अँड फोर, लक्षात घ्या. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. पुढे बघा, आय एम नॉट अंडरस्टँडिंग दिस लेटर. आय एम नॉट अंडरस्टँडिंग स्टेटिव्ह व्हर्ब आहे, त्याच्यामुळे तो इथं असं यायला पाहिजे, आय डू नॉट अंडरस्टँड असं यायला पाहिजे, आय डू नॉट अंडरस्टँड असं यायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे पहिलं वाक्य देखील चुकलं आहे, देखील नाही. शी अरायव्ड ॲट द थिएटर ॲट 6 PM बट फिल्म हॅड ऑलरेडी स्टार्टेड. भूतकाळाचा असा नियम आहे, जी घटना भूतकाळात आधी घडलेली असते ती पूर्ण भूतकाळात येते, आणि जी घटना नंतर घडली ती सिम्पल पास्ट टेन्समध्ये येत असते. बरोबर आहे, अगोदरची घटना म्हणजे फिल्म अगोदरच चालू होऊन गेलेली होती, नंतर ती आली, मग हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. सी बघा, इफ आय गेट एनी न्यूज आय विल टेल यू. बरोबर आहे, इफच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल प्रेझेंट असेल तर मेन क्लॉजमध्ये सिम्पल फ्युचर किंवा कॅन मे शॅल विल हे मॉडल वर्ब्स येतात, म्हणजे हे वाक्य देखील बरोबर आहे. म्हणजे दुसरा आणि तिसरा पर्याय बरोबर आहे, बी आणि सी. आता बी आणि सी कुठे ते बघूयात. बी आणि सी आहेत पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे, हे तुम्हाला जर नियम व्यवस्थित माहिती राहिला तर हे प्रश्न सोडवणं खूप इझी होऊन जातं, लक्षात घ्या. पुढे नेक्स्ट, कंबाईन 1997 प्रश्न विचारला आहे, चूज द ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द वर्ब अँड कम्प्लीट द सेंटेन्स. द ऑफिसर डॅश डॅश द विलेजर्स प्रॉब्लेम. आता इथं विचारलं आहे, द ऑफिसर डॅश डॅश द विलेजर्स प्रॉब्लेम. डज नॉट अंडरस्टँड येईल, इज नॉट अंडरस्टँडिंग येईल, डू नॉट अंडरस्टँड येईल, वॉज नॉट अंडरस्टँडिंग येईल. आता पहिली गोष्ट, यामध्ये दोन ऑप्शन तर ऑलरेडी उडून जातील. अंडरस्टँड हा स्टेटिव्ह व्हर्ब असल्यामुळे तो आय एन जी फॉर्ममध्ये येणार नाही, म्हणजे ते अंडरस्टँडिंग असेल ते उडलेत, राहिले कोणते दोन. आता द ऑफिसर, बरोबर आहे, द ऑफिसर हा करता एक वचनी असल्यामुळे ही तो येईल. बरोबर आहे, ही आल्यामुळे ही नंतर आपण निगेटिव्हमध्ये डज नॉट वापरतो. बरोबर आहे, डू नॉट वापरत नाही. बरोबर आहे, म्हणजे हा सेन्स गेला, म्हणजे डज नॉट जे आहे, डज नॉट अंडरस्टँड जेथे असेल तेच तुमचं उत्तर आहे. मग हे तुमचं उत्तर आलं डज नॉट अंडरस्टँड. द ऑफिसर एक वचनी करता आहे, ऑफिसर म्हणजे ही, हीला आपण डज वापरतो, डज नॉट अंडरस्टँड, डू नॉट नाही येणार. डू कुठे येईल, आयला डू येतो, वीला डू येतो, यूला येतो, देला येतो, पण ही शी इट
असेल तर डज येतो, मग डज नॉट अंडरस्टँड हे पहिलं उत्तर त्याचं येईल, लक्षात घ्या. म्हणून याचं उत्तर आलं एक. नेक्स्ट, आता विद्यार्थी मित्रांनो आपण नियम क्रमांक 17 येथे कम्प्लीट केला. आता पुढील नियम आपण बघूयात, नियम क्रमांक 18, रूल नंबर 18 काय म्हणतोय बघा. आपण अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, लक्षात घ्या. सीनरी, मशनरी, पोएट्री, ज्वेलरी, नॉलेज, लगेज, बॅगेज, ॲडवाईस, स्टोन, इन्फॉर्मेशन, फर्निचर, न्यूज, इनिंग्स, गॅलोज, समन्स, ही नामे एकवचनी आहेत, लक्षात घ्या. काय आहेत? एकवचनी आहेत. काय दिसायला तुम्हाला अनेक वचन दिसतील, पण लक्षात घ्या काय आहेत, एकवचनी आहेत. एकवचनी आहेत, यांच्या आधी ए एन हे आर्टिकल देखील येत नाही. एकवचनी आहेत पण काय आहेत, ते अनकाउंटेबल नाऊन आहेत, ते संख्येत मोजता न येणारे नाऊन आहेत, म्हणून त्यांचं अनेकवचन पण केलं जात नाही आणि त्यांच्या आधी ए एन हे आर्टिकल देखील वापरलं जात नाही. लक्षात, त्यांना एस ई एस प्रत्यय देखील लावता येत नाही आणि सब्जेक्ट असताना यांच्यासोबत क्रियापद नेहमी काय असतं, एकवचनी असतं. लक्षात घ्या, म्हणजे कोणते कोणते शब्द आहेत, सीनरी म्हणजे नैसर्गिक देखावा, मशनरी म्हणजे यंत्रसामग्री, पोएट्री म्हणजे काव्य, ज्वेलरी दागदागिने, नॉलेज ज्ञान, लगेज प्रवासी सामान, बॅगेज आपण त्याला गाठोडे म्हणतो ना, चंबुगापाळे, ॲडवाईस सल्ला, स्टोन दगड. स्टोन हा अनकाउंटेबल नाऊन आहे बरं का, लक्षात घ्या. तो कॉमन पण आहे, लक्षात घ्या. तो कॉमन असेल तर अनेकवचनी होतो, तो जर अनकाउंटेबल असेल तर तो नेहमी एकवचनी असतो, त्याचं स्टोन्स असं केलं जात नाही, लक्षात घ्या. इन्फॉर्मेशन माहिती, फर्निचर घरातील फर्निचर, न्यूज बातमी, इनिंग्ज खेळातील एक डाव, गॅलोज वधस्तंभ म्हणजे पुरा जुन्या काळी क्रिमिनल लोकांना फाशी देण्यासाठी जे मिडल ऑफ द रोड जे इरेक्ट केलं जायचं ते गॅलोज वधस्तंभ, त्याच्यावर फाशी दिली जायची. समन्स म्हणजे कोर्टाचा बुलावा, आपण ज्याला म्हणतो कोर्टाचा आदेश ज्याला म्हणतो समन्स, ही नामे एकवचनी आहेत, यांच्या आधी ए एन आर्टिकल येत नाही किंवा या नाऊनला एस ई एस प्रत्यय लागत नाही. मी तुम्हाला अगोदर बोलू का लागत नाही, कारण हे सगळं काय आहेत, अपस्ट हे याला काय म्हणतो आपण अनकाउंटेबल नाऊन आहेत. अनकाउंटेबल म्हणजे संख्येत न मोजता येणारी, बरोबर आहे, लावू शकत नाही. सब्जेक्ट असताना यांच्यासोबत क्रियापद नेहमी काय येतं, एकवचनी येतं. क्रायटेरिया किती आहेत लक्षात आले का, क्रायटेरिया काय आहेत, हे सगळे शब्द काय आहेत, एकवचनी आहेत. यांच्या आधी आर्टिकल ए एन येत नाही, यांचं अनेकवचनी होत नाही म्हणजे ज्यांना एस ई एस प्रत्यय लागत नाही, आणि हे सब्जेक्ट असताना नेहमी एकवचनी क्रियापद घेतात. चार क्रायटेरियात लक्षात घ्या, ठीक आहे. नेक्स्ट, पुढे आता बघा. द सिनरी ऑफ काश्मीर इज व्हेरी ब्युटिफुल, वाक्याचा करता आहे सिनरी, एकवचनी इज करेक्ट. युअर इन्फॉर्मेशन, वाक्याचा करता इन्फॉर्मेशन, युअर इन्फॉर्मेशन इज एकवचनी करेक्ट. लक्ष, इन्फॉर्मेशन राहिलं तर रॉंग. द फर्निचर ऑफ दिस हाऊस इज डॅमेज, फर्निचर करताय इज बरोबर. दोज हू लिव्ह इन ग्लास हाऊसेस शुड नॉट थ्रो स्टोन्स ॲट अदर्स, ही म्हणे ते राजकुमार म्हणतो ना, जो शिष्य के घर में रहते हैं वो दूसरों के घरों पे पत्थर नाही फेकता फेका करते, हे राजकुमारच्या भाषेत. लक्षात घ्या की ज्यांच्या ऑलरेडी उणिवा आहेत त्यांनी दुसऱ्यांच्या उणिवा शोधत बसू नये, असा त्याचा अर्थ आहे, असा त्याचा या म्हणीचा अर्थ आहे, ही म्हण आहे. लक्षात घ्या, अनेक वचने झाले आहे त्या फॉर्ममध्येच ती आलेली आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, शिक, आता ह्याच्यात हे लक्षात आलं तुम्हाला, ही एक्झाम्पल्स लक्षात आलेत, एक्झाम्पल्स लक्षात आलेत, करते असताना ते एकवचनी क्रियापद घेत आहेत, ही म्हण आहे बरं का, हे काय आहे, प्रोव्हर्ब आहे, लक्षात घ्या, प्रोव्हर्ब आहे. नेक्स्ट, पुढे. शी गिव मी टू इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, शी गिव मी टू इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, आय हॅड बीन वेटिंग फॉर द लास्ट 2 मंथ्स, नो एरर. आता इन्फॉर्मेशन असं म्हणतो का आपण, टू इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असं म्हणतो का आपण, असं म्हणू शकतो टू आयटम्स ऑफ इन्फॉर्मेशन, टू पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन असं म्हणू शकतो, पण याला आपण अनेकवचनी करू शकत नाही, त्याला येस लावू शकत नाही आपण, म्हणजे कुठं चुकलं आपण, येथे चुकलं आपण. शी गिव मी टू इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, इथं काय येईल, इन्फॉर्मेशन्स, पण टू इम्पॉर्टंट पण येणार नाही तिथं आपण, कारण ते अनकाउंटेबल लागल्यामुळे तिथं डिजिट पण येणार नाही, पण याला वेगळ्या फॉर्ममध्ये घ्यावं लागेल. कसं मग, टू आयटम्स ऑफ इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, टू आयटम्स ऑफ इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असं घ्यावं लागेल. इथे मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, याच्यात भरपूर वाक्य घेतले आहेत मी. यू कॅन गेट ऑल द इन्फॉर्मेशन्स, चुकलं आहे, यू वॉन्ट इन धिस बुक, नो एरर. हा कुठे मिस्टेक आहे, इन्फॉर्मेशनमध्ये. इथे काय पाहिजे, इन्फॉर्मेशन्सच्या ऐवजी काय पाहिजे, हा यस नको, इन्फॉर्मेशन पाहिजे, बाकीचं काही वाचायची गरज नाही. पुढे, द सिनरीज ऑफ काश्मीर इज मोर ब्युटिफुल दॅन दॅट ऑफ शिमला,
सिनरीज नाही म्हणत सिनरी म्हणतात. काय म्हणतात? सिनरीज नाही म्हणत सिनरी म्हणतात, लक्षात घ्या. द सिनरीज ऑफ काश्मीर इथे मिस्टेक आहे, त्याऐवजी इथं काय पाहिजे होतं? सिनरी असं एकवचनी अनकाउंटेबल नाउन पाहिजे होतं. इथे मिस्टेक आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे. डन. नेक्स्ट, पुढे. द न्यूज ऑफ हिज डिमाइज वेअर रिसिव्ड कामली, नो एरर. वाक्याचा करताय द न्यूज, म्हणजे जो एक वचनी आहे त्या अनुषंगाने एक वचनीच क्रियापद यायला पाहिजे. इथे यायला पाहिजे होतं वॉज, पण परंतु तिथे आला आहे वेअर. तर बघूयात, द न्यूज ऑफ हिज डिमाइज, हे बरोबर, हेच बरोबर. वेअर रिसिव्ड कामली, इथे वॉज रिसिव्ड पाहिजे, कारण वाक्याचा करता काय? द न्यूज ऑफ नंतरच्या आधीचा करता बनतो, ऑलरेडी एक वचनी आहे. ठीक आहे, यस, झालं. नेक्स्ट, हे पटपट आपण सोडू शकतो. ही हॅज सोल्ड ऑल द फर्निचर्स ऑफ धिस हाऊस, नोयर. फर्निचर्स, फर्निचर हा अनकाउंटेबल नाऊन असल्यामुळे तो नेहमी एकवचनी रूपातच लिहितात. त्याला जर काउंटेबल सिंग्युलर प्लुरल करायचा असेल, अ पीस ऑफ फर्निचर असं लिहितात. अ पीस ऑफ फर्निचर किंवा अन आयटम ऑफ फर्निचर, अन आयटम ऑफ फर्निचर किंवा आयटम्स ऑफ फर्निचर असं पण लिहितात. आयटम्स ऑफ फर्निचर असं लिहितात, म्हणजे यामध्ये लक्षात घ्या, हा एक वचनी आहे, हा एक वचनी, हा अनेक वचनी, लक्षात घ्या. या पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. ज्यावेळेस आपण या पद्धतीने लिहितो त्यावेळेस तो कॉमन नाऊन बनतो, त्यावेळेस तो अनकाउंटेबल नाऊन राहत नाही. मग इथे काय पाहिजे? फक्त फर्निचर पाहिजे. मग बघा, ही हॅज सोल्ड, करेक्ट, ऑल द फर्निचर्स, इथे फर्निचर्स नको, काय पाहिजे? फर्निचर. आलं का लक्षात? बाकीचं बरोबर आहे. नेक्स्ट, धिस हाऊस इज मेड ऑफ स्टोन्स, ज्यावेळेस विटा आणि दगडांनी बनलेलं असतं त्यावेळेस ते अनकाउंटेबल नाऊन असतात. इथं स्टोन्स नाही येणार, काय येईल? स्टोन. ठीक आहे, अनकाउंटेबल नाऊन म्हणून असतो. देर आर मेनी स्टोन्स लेईंग ऑन द रोड, म्हणजे अनेक दगडं पडलेले आहेत, लक्षात घ्या. तिथं ते कॉमन असतात. इथं स्टोन, ज्यावेळेस आपण बांधलेलं असतं आणि ते मध्ये असतात त्यावेळेस ते अनकाउंटेबल असतात, लक्षात घ्या. मग इथे काय पाहिजे? स्टोन. धिस हाऊस इज मेड ऑफ स्टोन्स नाही, ओनली स्टोन पाहिजे, लक्षात घ्या. काय पाहिजे? स्टोन. नेक्स्ट, पुढे. नॉलेज ऑफ ॲटलीस्ट टू लँग्वेजेस आर रिक्वायर्ड टू पास दी एक्झामिनेशन. आता इथे काय वाक्याचा खरा करता काय? नॉलेज, जो अनकाउंटेबल नाऊन आहे, मग त्यासाठी क्रियापद देखील एकवचनी पाहिजे, इज. आलं का लक्षात? क्रियापद देखील काय पाहिजे? इज एकवचनी पाहिजे, परंतु इथे आर अनेकवचनी आहे. तर बघूया, नॉलेज ऑफ ॲटलीस्ट टू लँग्वेजेस आर, आरच्या ऐवजी इथे पाहिजे इज आहे. इथे चुकलं, बाकीचं सगळं बरोबर आहे. झालं. नेक्स्ट, द सिनरीज ऑफ काश्मीर इज व्हेरी चार्मिंग, रिपीट झालं वाटतं हे. सिनरीज नको, इथं काय पाहिजे? सिनरी पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, इथे चुकलं आहे, काय पाहिजे? सिनरी पाहिजे, लक्षात घ्या. बाकीचं सगळं बरोबर आहे. नेक्स्ट, पुढे. आय लाईक द पोएट्रीज ऑफ ओनली अ फ्यू ग्रेट पोएट. आता पोएट्रीज हा काय आहे? पोएट्री, लक्षात घ्या, हा अनकाउंटेबल नाऊन आहे. ठीक आहे, त्याचं अनेक वचन होणार नाही. त्या पोएट्रीच्या ऐवजी काय पाहिजे? पोएट्री. पोएट्री मीन्स काव्यसंग्रह, लक्षात घ्या. ठीक, आय लाईक द पोएट्रीज, पोएट्रीज फक्त काय पाहिजे इथे? पोएट्री, काव्यसंग्रह असा, म्हणजे मला थोडक्याच कवींचे काव्यसंग्रह आवडतात असं त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. ठीक आहे, येथे चुकलं आहे फक्त, लक्षात घ्या. नेक्स्ट, देर इज नो पोएट्रीज इन द बुक. पोएट्रीज, बरोबर, तिथं काय पाहिजे? पोएट्री किंवा पोएम्स म्हटलं तरी चालेल. काय पाहिजे तिथे? पोएम्स. ठीक आहे, मग कुठे चुकलं आहे? येथे चुकलं आहे, बाकीचं सगळं बरोबर आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, सम ऑफ हिज लगेजेस वेअर लॉस्ट इन द ट्रेन. लगेजेस नसतं, हा अनकाउंटेबल नाऊन आहे, त्याचं अनेक वचन होत नाही, लगेज असतं. सम ऑफ हिज बरोबर आहे, लगेजेसच्या ऐवजी फक्त इथे काय येईल? हा एस काढा उत्तर, मग बरोबर येईल, लक्षात घ्या. इथे ते चुकलं आहे, बाकीचं बरोबर आहे. लगेज हा काय? अनकाउंटेबल नाऊन असल्यामुळे त्याचं अनेक वचन होत नाही. ठीक आहे, किंवा अ लगेज असं पण होतं म्हणू शकतो. अन आयटम ऑफ लगेज, आयटम्स ऑफ लगेज असं करून आपण त्याला कॉमन नाऊन बनवू शकतो, सिंग्युलर प्लुरल. पुढे, वी गेट एक्सलंट फर्निचर्स इन धिस शॉप. फर्निचर्स
नाही येणार, फर्निचर येईल. फर्निचर हा अनकाउंटेबल नाऊन असल्यामुळे त्याला एस ई एस पर ते लागणार नाही, त्याचं अनेकवचन होणार नाही. फॉर वी गेट एक्सलंट फर्निचर, इथं काय पाहिजे, फक्त फर्निचर पाहिजे, लक्षात घ्या. इथे चुकलं होतं, लक्षात घ्या, ठीक आहे, बाकीचं बरोबर. नेक्स्ट, हायकोर्ट हॅज जस्ट सेंड समन टू सम ऑफिसर्स टू अपिअर इन कोर्ट अर्ली. आता समन म्हणजे कोर्टाचा आदेश, खरं म्हटलं तर एकवचनी तो असा आहे समन्स, ते स्पेलिंग चुकलं आहे, लक्षात घ्या. तिथं समनच्या ऐवजी काय पाहिजे, समन्स, हा एकवचनी आणि याचा अनेकवचनी आहे समन्सेस, असा याचा अनेकवचनी आहे, लक्षात घ्या. एकवचन समन्स असं आहे, लक्षात आलं. मग कुठे मिस्टेक आहे, या समनमध्ये मिस्टेक आहे, त्याऐवजी काय पाहिजे, समन्स पाहिजे, लक्षात आलं. त्याऐवजी काय पाहिजे, समन्स पाहिजे, लक्षात घ्या. डन, मग इथे मिस्टेक आहे. नेक्स्ट, विराट प्लेड अ वंडरफुल इनिंग अगेन्स्ट पाकिस्तान इन आय सी सी वर्ल्ड कप. इनिंग नसतं, इनिंग्ज असतो. खेळातील एक डाव, खेळातील एक डाव असा उल्लेख असेल तर इनिंग्ज असं म्हटलं जातं. मग कुठे चुकलं आहे, दोन नंबरच्या ह्याच्यामध्ये चुकलेलं आहे. नेक्स्ट, आता पुढील एरर बघा. द इन्फॉर्मेशन सप्लाईड टू अस वेअर नॉट ॲज युजफुल ॲज वी फर्स्ट थॉट इट वुड बी. वाक्याचा करता येतं इन्फॉर्मेशन जो एकवचनी आहे त्या अनुषंगाने क्रियापद एकवचनीच यायला पाहिजे वॉज, म्हणजे बघूयात कोणत्या सेगमेंटमध्ये मिस्टेक आहे. द इन्फॉर्मेशन सप्लाईड बरोबर आहे, टू अस वेअर नॉट ॲज युजफुल ॲज वी फर्स्ट, वेअरच्या ऐवजी ते काय पाहिजे, वॉज पाहिजे, म्हणजे या सेक्शनमध्ये मिस्टेक आली, बरोबर आहे, लक्षात घ्या. पुढे, नो पोर्टर बीइंग अवेलेबल ही कॅरेड ऑल हिज लगेजेस हिमसेल्फ. नो एरर, लगेज म्हणजे प्रवासी सामान, तो नेहमी एकवचनी असतो, त्याला एस ई एस प्रत्यय लागत नाही, म्हणजे त्या सेक्शनमध्ये चूक आहे. नो पोर्टर बीइंग अवेलेबल ही कॅरिड, हे बरोबर, हे बरोबर, ऑल हिज लगेजेस, फक्त काय पाहिजे, लगेज असं पाहिजे, लक्षात घ्या, हे बरोबर आहे, म्हणजे इथे मिस्टेक आहे, ठीक आहे. नेक्स्ट, पुढे, आता यामध्ये बघा, आपण सर्व एरर्स बघितल्यात, ह्या एरर्समुळे तुमच्या एक लक्षात आलं असेल की कुठे मिस्टेक असते. आता आयोग कसे प्रश्न देताना सगळ्या चॅप्टरचा समावेश करतो, कधी कुठे कुठे चार वाक्य दिलेले असतील तिथं एकच वाक्य येऊ शकतं, तर लक्षात घ्या. आता यामध्ये जे आहेत ते बघूयात, वाक्य त्याच्यात आता आहे त्याच्यात, पण 10-12 बघू, जेवढे असतील तेवढे. विच वन ऑफ द फॉलोइंग टू सेंटेन्सेस इज इनकरेक्ट. एस टी आय 2014 हा प्रश्न विचारला आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग टू सेंटेन्सेस इज करेक्ट, दिलेल्या दोन वाक्यांपैकी कोणतं एक वाक्य इनकरेक्ट आहे असं त्यांनी विचारलं आहे, ठीक आहे. बघा, आय एम लर्निंग अ न्यू पोएट्री, ए, आय एम लर्निंग अ न्यू पोएट्री, इकडं लक्ष द्या जरा, बरोबर आहे. पोएट्री हा अनकाउंटेबल नाऊन असल्यामुळे त्याआधी आर्टिकल येत नाही, कारण हा जो आर्टिकल आहे यालाच आलेला आहे पोएट्रीला, न्यू तर ॲडजेक्टिव्ह आहे, न्यू काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, आलं लक्षात, मग लक्षात घ्या हे वाक्य चूक आहे. त्याऐवजी कसं येईल, आय एम लर्निंग अ न्यू पोएम, आय एम लर्निंग ए न्यू पोएम, अ न्यू पोएम, ठीक आहे. पहिलं वाक्य चुकलं आहे, आवर बोर्डिंग हाऊस इज फुल, बोर्डिंग हाऊस बरोबर आहे, नुसतं बोर्डिंग म्हणत नाही त्याला बोर्डिंग हाऊस म्हणतात. आवर बोर्डिंग हाऊस इज फुल, जिथे जेवणाची आणि खाण्याची व्यवस्था असते त्याला बोर्डिंग हाऊस असं म्हणतात, हे वाक्य बरोबर आहे, ठीक आहे, ठीक आहे. दुसरं वाक्य बरोबर आहे, मग पहिलं चूक आहे, दुसरं बरोबर आहे, मग याच्यात बघा त्यांनी काय म्हटलं आहे, इनकरेक्ट कोणतं आहे, इनकरेक्ट आहे फर्स्ट, मग उत्तर काय लिहायचं, ओनली ए इनकरेक्ट आहे, मग बाकीचं सोडा, ठीक आहे. उत्तर काय येईल त्याचं, ओनली ए, कारण एक नंबरचं वाक्य इनकरेक्ट आहे, आपल्याला इनकरेक्ट विचारलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट, कधी कधी प्रश्नही असे असतात गोत्यात टाकणारे, आपल्याला प्रश्न कळत नाही, ठीक आहे. नेक्स्ट, पुढे, आता पुढील प्रश्न बघा. पॉईंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स, चार वाक्य दिली आहे, ते चार वाक्यापैकी कोणतं एक वाक्य इनकरेक्ट आहे ते आपल्याला बघायचं आहे. द डिसीज सीप ऑफ द फ्लॉक डाईज फर्स्ट, द डिसीज सीप म्हणजे मेलेले मेंढ्या असतात किंवा मेंढी असं आपण गृहित धरू शकतो. ऑफ द फ्लॉक डाईज म्हणजे तो क्लॉथचा संबंध येतो, तिथं जर क्लॉथचा संबंध आला तिथे आपण एकवचनी क्रियापद घेतो, म्हणजे हे वाक्य बरोबर. एक्सेसिव, दुसरं बघा, एक्सेसिव चॉकलेट इटिंग हे सुद्धा करता आहे, तो एकवचनीच गृहित धरला जाणार. एक्सेसिव चॉकलेट इटिंग लीड्स टू डिकेइंग ऑफ
टीथ बरोबर हे वाक्य देखील बरोबर आहे, लक्षात घ्या. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिमेंबर द स्ट्रक्चरल फॉर्म्युली ऑफ ऑल द केमिकल कंपोनंट. फॉर्म्युली अनेक वचन बरोबर आहे. सम पीपल, चौथं बघा, सम पीपल परचेस कॉस्टली फर्निचर्स. फर्निचर्स नसतं, हा अनकाउंटेबल नाउन आहे, तो नेहमी एकवचनी असतो. मी ते काय आलं, चार नंबरचं इनकरेक्ट आलं, लक्षात घ्या, चार नंबरचं इनकरेक्ट आलं. ठीक आहे, आता पुढील प्रश्न बघा. ASO 2016 विचारला, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस इज आर नॉट करेक्ट, म्हणजे इनकरेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. दॅट पेअर ऑफ सीझर्स, दॅट पेअर ऑफ सीझर बिलॉंग्स टू मी. इथं बिलॉंग्स पाहिजे, काय पाहिजे, बिलॉंग्स. कारण का ह्या वाक्याचा करता काय माहिती का, दॅट पेअर ऑफ ह्या वाक्याचा करता आहे दॅट पेअर, आणि जो एक वचनी आहे त्या अनुषंगाने इथे बिलॉंग्स पाहिजे होता, म्हणून पहिलं वाक्य चुकलं. ठीक आहे, द फर्निचर्स आर नॉट टू बी डिलिव्हर्ड टुडे. फर्निचर अनकाउंटेबल नाऊन आहे, त्यामुळे तो अनेक वचनी येत नाही, तो एक वचनी येतो, म्हणून ते वाक्य चुकलं. पुढे, अ पेअर ऑफ शूज वेअर स्टँडिंग इन द कॉर्नर. अ पेअर ऑफ शूज ह्या वाक्याचा करता अ पेअर आहे. अ पेअर एकवचनी असल्यामुळे येथे देखील काय येईल, एकवचनी क्रियापद येईल वॉज. ठीक आहे, मग ह्यामध्ये बघा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ऑब्लिक आर नॉट करेक्ट. नॉट करेक्ट म्हणजे एकही करेक्ट नाही. दॅट पेअर ऑफ सीझर्स बिलॉंग्स पाहिजे, फर्निचरच्याऐवजी फर्निचर पाहिजे. अ पेअर ऑफ शूज या वाक्याचा करता अ पेअर आहे, म्हणून एक वचनी इथे क्रियापद पाहिजे. मग बघा यामध्ये याचं उत्तर येईल चार, कारण याच्यात एकही वाक्य करेक्ट नाही. ठीक आहे, नेक्स्ट. पुढे, ही हॅज बॉट, चूज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डिपार्टमेंटल PSI 2008 प्रश्न विचारला आहे. ही हॅज बॉट अ फ्यू फर्निचर्स येणार, कारण फर्निचर्स अनेक वचनी जिथे जिथे असेल ते उडवा अगोदर. हे दोन ऑप्शन उडलेत, बरोबर आहे का, कारण त्याचा अनेक वचनी होत नाही, ते अनकाउंटेबल नाऊन असल्यामुळे फर्निचर्स गेले, मग राहिले दोन. आता फर्निचर हा अनकाउंटेबल नाऊन असल्यामुळे त्याच्या आधी ए आर्टिकल येणार नाही, म्हणजे हा पण उडाला, बरोबर आहे. मग सम फर्निचर ही त्याचं उत्तर येईल. सम, ही हॅज बॉट सम फर्निचर, त्याने काही फर्निचर खरेदी केलं, हे त्याचं उत्तर येईल. बाकीचे आपण इलिमिनेशन मेथडने बाकीचे आपण उत्तरं काढू शकतो, लक्षात आलं. पुढचं बघा आता, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर करेक्ट. आता त्यामध्ये दिलेली आहेत वाक्य, कोणती वाक्य करेक्ट आहेत ते सांगा. हिज हेअर्स हॅव टर्न ग्रे. हेअर्स अनेक वचनी तेव्हाच केलं जातं जेव्हा त्याच्यापुढे डिजिट असेल, 2, 3, 4, 5, तर ते हेअर्स होतं. अदरवाईज हे वाक्य असेल हिज हेअर हॅज टर्न ग्रे. हिज हेअर हॅज टर्न ग्रे असेल, असं ते येईल, बरोबर. नेक्स्ट, पुढचं बघा. द वेजेस ऑफ सीन इज डेथ, बरोबर आहे. द वेजेस ऑफ सीन इज डेथ, पापाचा मोबदला म्हणजे मृत्यू. वेजेस हा दोन पद, ह्या नाऊन दोन पद्धतीने वापरला जातो. वेजेस इज इक्वल टू पनिशमेंट म्हणून जेव्हा तो वापरला जातो तेव्हा तो एकवचनी असतो. वेजेस जेव्हा सॅलरी किंवा रिम्युनरेशन या अर्थाने वापरला जातो तेव्हा तो अनेकवचनी असतो. तेथे पनिशमेंट या अर्थाने वापरला गेला आहे, म्हणून तो एकवचनी बरोबर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे, आय हॅव मेनी वर्क्स टू डू. वर्क हा अनकाउंटेबल नाऊन आहे, बरोबर आहे, त्यामुळे त्याचं अनेकवचनी होत नाही, म्हणून हे वाक्य चुकेल. पुढे, आय टोल्ड द पोर्टर टू कॅरी माय लगेजेस. लगेज हे अनकाउंटेबल नाऊन आहे, त्यामुळे त्याचं अनेकवचन केलं जात नाही, त्याआधी ए एन आर्टिकल लावला जात नाही, म्हणून लगेजेस अशी रचना येणार नाही, त्याऐवजी काय फक्त लगेज येईल, म्हणजे हे वाक्य देखील चुकलं. म्हणजे ह्यामध्ये फक्त बीन ऑप्शन बरोबर आहे, आणि आपल्याला विचारलं आहे की करेक्ट कोणतं आहे, तर यामध्ये करेक्ट आहे फक्त ओनली बी यात करेक्ट सेंटेन्स आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट, पुढे,
विच वन ऑफ द फॉलोइंग टू सेंटेन्सेस इज इनकरेक्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग टू सेंटेन्सेस इज इनकरेक्ट, म्हणजे दिलेल्या दोन वाक्यापैकी कोणतं वाक्य इनकरेक्ट आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आय पॅक्ड माय लगेजेस, बघा आय पॅक्ड माय लगेजेस, लगेज हा अनकाउंटेबल नाऊन असल्यामुळे त्याचं अनेकवचनी केलं जात नाही, त्याला अनेकवचनी रूपात लिहिलं जात नाही, त्याला एस एस प्रत्यय लावला जात नाही. स्काउट्स वेअर हाफ पॅन्ट्स, हाफ पॅन्ट्स इंग्लिशमध्ये असं म्हणत नाही, हाफ पॅन्ट्स ऐवजी आपण वापरतो शॉर्ट्स. काय वापरतो? शॉर्ट्स, लक्षात घ्या. स्काउट्स वेअर शॉर्ट्स हे त्याचं उत्तर येईल, म्हणजे हे देखील चुकलेलं आहे. मग दोन्ही चुकलेले आहेत, काय विचार त्यांनी? विच इज इनकरेक्ट, विच इज इनकरेक्ट, म्हणजे बोथ इनकरेक्ट आहेत. लक्षात घ्या, येथे सुद्धा तुम्ही फसू शकता बरं का. जर नायदर म्हटलं तर याचा अर्थ दोघी बरोबर आहेत, बोथ म्हटलं तर दोघी चूक आहेत असं त्याचा अर्थ आहे. आपल्याला इनकरेक्ट विचारला आहे, बोथ इनकरेक्ट म्हणजे याचा अर्थ काय झाला? दोन्हीही इनकरेक्ट आहेत, लक्षात घ्या, हे येणार नाहीत. नेक्स्ट, पुढे द सिनरी ऑफ द कंट्री साईड इज व्हेरी चार्मिंग, द सिनरी ऑफ द कंट्री साईड इज व्हेरी चार्मिंग. द सिनरी, सिनरी हा अनकाउंटेबल नाऊन असल्यामुळे तो नेहमी एकवचनी असतो आणि त्याच्यासोबत नेहमी एकवचनी क्रियापद येतं, म्हणजे वरील वाक्य बरोबर आहे. डन. पुढे आय बॉट टू पेअर्स ऑफ ट्राउझर्स, टू पेअर्स ऑफ शूज, बरोबर आहे. टू पेअर्स ऑफ शूज ही रचना बरोबर आहे, लक्षात घ्या. आता काही ठिकाणी जर आपण म्हटलं आयोगाने उत्तर बरोबर दिलं आहे, पण जेव्हा पेअर, डझन, हंड्रेड, थाउजंड, मिलियन च्या आधी जर डिजिट असेल तर याचं अनेक वचन केलं जात नाही असा नियम आहे, पण तो आयोगाने ते उत्तर बरोबर दिलं आहे म्हणून आपण ते तर हे देऊयात. बरोबर, मग काय दोन्ही बरोबर आहेत, काय म्हणायचं आहे आपल्याला? बोथ आर करेक्ट, करेक्ट विचारलं आहे ना आपल्याला. हो सॉरी, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स, नाही याच्यात इनकरेक्ट सेंटेन्स नाही आहे. मग सूचना बघा, बोथ आर करेक्ट आहे, लक्षात घ्या तुम्ही, नाही तर बोथ आर इनकरेक्टवर टिक मार्क करा. कारण प्रश्न पण असे गोंधळणारे असतात की विद्यार्थी याच्यात ऑप्शन सिलेक्ट करतानाच गोंधळून जातात, लक्षात घ्या. ठीक आहे, नेक्स्ट, पुढे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. कंबाईन 2022 हा प्रश्न आला आहे रिसेंटली, लक्षात घ्या. अ काऊ हॅज फोर हूज, फोर हूज, काऊला चार खुरण असतात, आठ खुरं असतात, लक्षात घ्या. लेग्ज म्हटलं तर गोष्ट वेगळी आहे, पण हूज काय असतात? एक लेग्जमध्ये दोन खुरं असतात, म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो, अ काऊ हॅज हॅज एट, एट क्लोवन हूज असं म्हणतात त्याला, लक्षात घ्या. क्लोवन हूज असं म्हणतात, लक्षात घ्या, म्हणजे हे वाक्य चुकलेलं आहे. पुढे आय बॉट फाय डझन मँगोज, आय बॉट फाय डझन मँगोज, फाय डझन, इथे जर डझन्स राहिला असता तर हे चुकलं असतं, वाक्य बरोबर आलं. ठीक आहे, पुढे ही हॅज वॉर्न अ ट्राउझर, अ ट्राउझर नाही येत, ट्राउझर्स येतं, बरोबर आहे. इंग्रजीमध्ये ज्या गोष्टी दोन समान भागांच्या बनलेल्या असतात त्या नेहमी अनेकवचनी असतात आणि त्यांच्या आधी आर्टिकल ए आणि येत नाही, लक्षात घ्या. ही हॅज वॉर्न ट्राउझर्स, किंवा आपण असे म्हणू शकतो, ही हॅज, ही हॅज अ पेअर ऑफ टॉर्न वॉर्न ट्राउझर्स असं आपण म्हणू शकतो. इथं वॉर्न नाही येते, टॉर्न येते, हां लक्षात घ्या, टॉर्न ट्राउझर्स असं लक्षात घ्या. पुढे धिस न्यूज हॅज डिस्टर्ब मी, धिस न्यूज, न्यूज हा अनकाउंटेबल नाऊन असल्यामुळे तो नेहमी आपल्यासोबत एकवचनी क्रियापद घेतो, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. मग ह्यामध्ये लक्षात आलं का, यामध्ये कोणतं? ए आणि सी हे दोन पर्याय चूक आहेत. मग आन्सर ऑप्शनमध्ये ए आणि सी कुठे? आन्सर ऑप्शनमध्ये ए आणि सी आहे एकमध्ये. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं एक. नेक्स्ट, तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण हा भाग येथे संपवला. विद्यार्थ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि नियम काय आहे, एरर काय आहे, त्याच्यावर आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आहेत अतिशय व्यवस्थित अभ्यास करा. हा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.